नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? खूप दिवसापासून माझी एक मैत्रीण फरमाईश करत होती, भाताचे रेसिपी दाखव, तर मग आज तिच्यासाठी स्पेशल आहे. तर मग विचार केला, साधा राईस कशाला यूज करायचा आहे, पण ब्राऊन राईस यूज करून बघूया. तर ब्राऊन बासमतीचा राईस, त्याची मी रेसिपी आज दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. पाहूयात काय काय लागणार आहे साहित्य. तर इथे मी ग्रीन, रेड आणि येलो बेलपेपर घेतलेला आहे, कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि कसुरी मेथी चवीनुसार आणि लसूण, लसणाच्या 10-12 पाकळ्या असतील त्या, आणि खडे मसाले घेतलेले आहेत, काजू आणि मनुके घेतलेले आहेत. ह्यात तुम्ही ऑप्शनल आहे, म्हणजे यूज करू शकता नाही तर नाही. इथे तमालपत्र, स्टार एनिस, दालचिनी, लवंग असं घेतलं आहे, आणि व्हेज बिर्याणीचा मिक्स मी मसाला वापरणार आहे. आणि हा आपला ब्राऊन राईस, जो मी धुवून स्वच्छ आता कुकरला लावणार आहे, आणि फ्लॉवर मिठाच्या पाण्यात घालून ठेवलेला आहे. तर चला मसाले भात बनवायला आपण सुरुवात करूया. कढईमध्ये तेल तापलेलं आहे, त्याच्यात मी आता खडे मसाले ॲड करते. आता जिरे ॲड करूयात, आता तमालपत्र ॲड करते, आता कांदा ॲड करूयात. इथे आता मी लसूण ठेचून घेतलेला आहे, तो ॲड करते. आता आपले ड्रायफ्रूट्स, काजू आणि मनुके जे मी घेतलेले ते ॲड करते. काजू आणि मनुके स्पेशली का घालते, कारण ते भाताच्या बाईटमध्ये आले ना की खूप छान टेस्ट येते त्याची, गोड आणि अशी क्रिस्पी मस्त लागतं ते. आता या फोडणीमध्ये मी थोडीशी कसुरी मेथी ॲड करते, छान लागते फोडणीमध्ये कसुरी मेथी पण, आणि आपण वरून पण गार्निश करणारच आहोत. आता आपले चॉप करून घेतलेले सगळे व्हेजिटेबल्स आपण ॲड करतो आहे. मी फ्लॉवर ॲड केलेलं आहे इथे, आणि आता रेड कलरची बेल पेपर, येल्लो बेल पेपर आणि आपली शिमला मिर्च, ते पण ॲड करते आहे. आता हे सगळे व्हेजिटेबल्स व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण. आता या व्हेजिटेबल्समध्ये थोडंसं मीठ घालते आहे मी, जपून मीठ वापरा इथे, कारण मी भात जो शिजवताना लावला आहे त्याच्यात मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे. आता मी सुहानाचा जो बिर्याणी मिक्स मसाला जो आहे तो थोडासा टाकते आहे. प्लीज लक्षात घ्या, मी ही बिर्याणी नाही बनवते, बिर्याणीचा एक मी नवीन व्हिडिओ बनवेल, तो एकदम प्रॉपर असेल, ज्याच्यात कोळशाने दम देऊन वगैरे मी बिर्याणी बनवून दाखवेल तुम्हाला लवकरच. फक्त फ्लेवर येण्यासाठी मी हा मसाला यूज केला इथे. आता हे मसाले टाकून व्हेजिटेबल्स आपण मस्त वाफवून घेऊयात. 5 ते 7 मिनटं होऊन गेले आहेत, पण व्हेजिटेबल्स अजूनही कच्चे आहेत, आपण थोड्या वेळ अजून शिजवून देऊयात. वाफवल्यामुळे मसाला खूप छान मुरतो या भाज्यांमध्ये. हे पहा, हा मस्त सुवास पसरला आहे. तर आपला ब्राऊन भात शिजवून रेडी झालेला आहे. यात मी एक लवंग आणि मीठ घालून शिजवून घेतलेला आहे, आणि आता तो आपण कढईमध्ये या व्हेजिटेबल्समध्ये ॲड करून घेऊयात आणि छान परतून घेऊयात. तो छान मिक्स करून झालेला आहे, वरून थोडीशी कसुरी मेथीने गार्निश करूयात आणि पाहूयात फायनल लुक. तुम्ही यामध्ये लाल तिखट वापरू शकता, मी इथे वापरलं नाही आहे कारण स्वरांश पण खाणार आहे हा भात. तर आज अक्षय तृतीयानिमित्त मी हा मसाले भात ट्राय केला आहे ब्राऊन राईसने. तुम्हीसुद्धा ट्राय करा, आणि सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जेवायला आज आमच्याकडे छोले केलेले आहेत, छोले पण मी दाखवते तुम्हाला. तर मंडळी, हा ब्राऊन राईस नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. बाय बाय.